पनवेल महापालिकेच्या सिडको नोड मधील नवीन पनवेल परिसरात नागरी समस्यांचे 3-13 वाजले आहेत. या तत्काळ सुधारणा करा, अन्यथा आम्हाला सिडको विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपच्या नगरसेवकांनी दिला आहे. उपमहापौर चारुशीला घरत यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नवीन पनवेल परिसराची पाहणी केली. कचरा कुंड्यांची दुरावस्था, कचऱ्याचे ढीग, रस्त्यांची दुर्दशा आदी नागरी समस्या यावेळी लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणल्या. नवीन पनवेल परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी सिडकोचे अधिकारी आणि भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी केली. यात गणेश मार्केट, शिवा कॉम्प्लेक्स, सेक्टर 12 सिडको समाज मंदिर हॉल, सेक्टर 13 दुर्गा माता मंदिर मैदान, सेक्टर 1 व 2 त्याचप्रमाणे इतर ठिकाणच्या समस्यांची पाहणी केली. यावेळी झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास आणि सामाजिक विकास सभापती प्रकाश पिनेदा, नगरसेवक विक्रांत पाटील, समीर ठाकूर, नगरसेविका सुशीला घरत, ॲडव्होकेट फृशाली वाघमारे, राज्यश्री वाभेकर आणि सिडकोचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी श्री बावीसकर यांच्यासह रहिवासी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यात त्या लवकरात लवकर ठोस पावले उचलणार असल्याचे आश्वासन सिडको अधिकाऱ्यांनी दिले. प्रथम तर 26 ऑक्टोबर रोजी जी विशेष सभा ही आपल्या महापौर मॅडम कविता चोतमोल यांनी जी ठेवली आणि त्यामुळे आम्हाला सिडको प्रशासनाचे मध्ये जी आम्ही समस्या वारंवार मांडत होतो, गेली 4 महिने आम्ही प्रत्येक निवेदन देतोय पण त्याचा काय पाठपुरावा सिडको प्रशासन करत नाही आहे. आणि हे लक्षात घेता महापौर मॅडमनी विशेष सभा बोलवली आणि सिडको प्रशासन अधिकाऱ्यांना तिथे बोलवून घेतलं आणि आत्ताच प्रश्न जो उपस्थित झालेला आहे कचऱ्याच्या संदर्भात की जो कचरा सिडको प्रशासन ही JCP मार्फत उचलत आहे आणि त्याच्यामुळे काय होत आहे की खड्डे जे रस्त्याला मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत, 1.5-2 फुटाचे खड्डे निर्माण झाले आहे. आज आपण पाहिलं तर खारघरमध्ये एक महिलेचं दुर्घटना झाली, त्याचप्रमाणे मी त्यांना एक ही पूर्वकल्पनाही दिली की तिथेही अशा प्रकारची दुर्घटना होऊ शकते पण तरीही सिडको प्रशासनाने ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यांनी घंटागाडीचा वापर करा जास्तीत जास्त आणि कचरा हा कचरा कुंडीतच टाका, तो बाहेर पडून देऊ नका, त्यामुळे आपल्यानाच दुर्गंधी पसरते, आजार आपल्यानाच होतोय, त्याचं विशेष लक्ष देऊन जनतेनेही आम्हाला मार्गदर्शन करावे. आम्ही चारही नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये कामं करण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहोत.